नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। आज दिवसभरातील ठळक घडामोडी। जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केली। ही घटना रात्री 9:15 पुणे नाशिक महामार्गावर बर्गे वस्ती कुरोळी या ठिकाणी घडली। गोविंद भागवत भिसे राहणार भोसरे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दत्ता डोके आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पत्नी आणि दोन मुलांना घेऊन जात असलेल्या दुचाकीस्वाराने भरधाव दुचाकी चालवली। दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी घसरून अपघात झाला। त्यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली। ही घटना खेड तालुक्यातील बडगाव घेणंद या ठिकाणी घडली। किरण दगडू साळवे वयवर्षे 22 राहणार गोलेगाव पिंपळगाव तालुका खेड असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। किरण साळवे हा त्याची पत्नी आणि दोन मुलांना घेऊन शेलगाव येथून शेल पिंपळगाव या ठिकाणी जात होता। तो वडगाव घेणंद या ठिकाणी आला असता एका वळणावरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात जखमी झालेल्या किरण यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर किरण याची मोठी मुलगी गंभीर जखमी झाली। तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। सन 2007 मध्ये पोलीस दलामध्ये भरती झालेले पोलीस हवालदार कैलासवासी योगेश ढवळे यांचं दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी नाशिक पुणे हायवेवर चाकण या ठिकाणी अपघात झाला होता। त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। पोलीस हवालदार योगेश ढवळे चाकण वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या परिवाराला 2007 सालच्या सर्व बॅचमेट मित्रांनी तसेच खेड आंबेगाव येथील सर्व पोलीस बांधवांनी निधी जमा करून सदर निधी एकूण 4,50,000 रुपये आज योगेश ढवळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायगाव या ठिकाणी शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 व रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 या दिवशी शाळेत सुट्टी होती। सदर कालावधीत काही समाजकंटकांनी शाळेतील हँडवॉश स्टेशनचे सर्व नळ आणि टॉयलेट मधील नळ आणि किचन शेड जवळील संपूर्ण नळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले। परिणामी आज लहान मुलांचे खूप हाल झाले। गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजगुरुनगर शहरातून खेड पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला। यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तुमच्याकडे लावलेले वीज मीटर संत झाले आहे। कनेक्शन दिल्यापासून तुम्हाला लाखो रुपयांचे बिल भरावे लागेल। तुमचे वीज मीटर बदलून देतो व त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल अशी बतावणी करून तसेच महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासून महावितरण व वीज ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळीचा चाकणमध्ये पर्दाफाश झालाय। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। चाकण परिसरात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करून वीज ग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची कुणकुण महावितरणला लागली होती। यामध्ये हे तोतया कर्मचारी वीज ग्राहकांशी थेट संपर्क साधून गैरप्रकार करून ग्राहकांना भीती दाखवत आर्थिक लुबाडणूक करणे, जुने महावितरणचे मीटर काढून गहाळ करणे, त्या ठिकाणी बाजारातून खरेदी केलेले मीटर ग्राहकांकडे लावत असल्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली। या प्रकारच्या माहितीची मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी गंभीर दखल घेतली। त्यानंतर संशयास्पद वीज मीटरची तपासणी सुरू केली। यामध्ये चाकण येथील नाणेकरवाडी आंबेठाण रस्ता माणिक चौक परिसरात काही ग्राहकांकडे वीज मीटर बदलले आहे, परंतु त्याची महावितरणकडे त्यांची नोंद नाही किंवा जुने मीटर महावितरणकडे जमा केले नसल्याचे आढळून आले। याबाबत संबंधित 20 ग्राहकांना विश्वासात घेत अधिक तपास केला असता परस्पर वीज मीटर बदलून देणारा आरोपी दयानंद पट्टेकर हा मीटर रिडिंग घेणाऱ्या अलमदाद कॉम्प्युटर एजन्सीशी संबंधित असल्याचे उघड झाले। आरोपी पट्टेकर व अज्ञात 3 व्यक्तींनी महावितरणचे भरारी पथकाचे कर्मचारी असल्याचे भासवून गेल्या ऑगस्ट महिन्यात 3 वीज ग्राहकांकडील वीज मीटर परस्पर बदलून दिले। यामध्ये महावितरणचे सुमारे 13,28,270 रुपयांचे नुकसान केले। या प्रकरणी महावितरणकडून चाकण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे। त्यानंतर पोलिसांनी भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 136 व 138 नुसार दयानंद पट्टेकर व 3 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। वीज वितरणच्या आडून नागरिकांकडून पैसे उकळणारे आणि ब्लॅकमेल करणाऱ्या या अज्ञात व्यक्ती कोण याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। चाकण शहराच्या पाणी प्रश्नावर तसेच भुयारी गटार योजनेबाबत आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे व अधीक्षक अभियंता वैशाली आवटे यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची आढावा बैठक झाली।
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी चाकण शहरवासियांच्या वतीने पाणी प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. चाकणसाठी पाणी अतिशय अपुरे पडत असून चाकण शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन योजना मार्गी लागेपर्यंत दररोज 25 लाख लिटर पाणी चाकण शहरास देण्यात यावे अशी मागणी यावेळी बैठकीत केली. त्यावर मुख्य अभियंता राहणे यांनी दररोज 20 लाख लिटर पाणी चाकण शहरास देण्याचे मान्य करत तातडीने याबाबतचे आदेश काढण्याचे निर्देश दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना जिल्हा संघटक अशोक भुजबळ, चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ आदी उपस्थित होते. राजगुरुनगर शहरातील मुख्य गणपती मंडळाची तयारी अंतिम स्तरावर आलेली आहे. गणेशाचे आगमन होणार असल्याने उत्सवाचे वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. राजगुरुनगर शहरातील राजे शिवछत्रपती गणेशोत्सव मित्रमंडळ, स्वराज्य मित्रमंडळ माळीमळा, श्रीमंत राणा प्रताप मित्रमंडळ तिन्हेवाडी रोड, वेताळेश्वर मित्रमंडळ वाळुंज स्थळ, नवयुग मित्रमंडळ नेहरू चौक, शिवछत्रपती गणेशोत्सव मित्रमंडळ राजगुरुनगर, जुना मोटार स्टँड मित्रमंडळ राजगुरुनगर, एकवीरा देवी मित्रमंडळ हिगळस्थळ राजगुरुनगर आदी मंडळाचे देखावे जवळपास पूर्ण झाले आहेत. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या कडून वाडा रोडवरील अनेक दुकानांसमोर मुख्य रस्त्याला पडून असलेला कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या भागात कचऱ्यातून दुर्गंध आणि शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खेड तालुक्यात आज सोमवारी 18 सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी मध्यम ते हलक्या सरींची बरसात झाली. पुणे नाशिक महामार्गावरील कोंडी काही केल्या कमी होत नाही. सततच्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. गडदगावचे सुपुत्र सागर विठ्ठल शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मधून असिस्टंट कमिशनर ऑफ फिशरिंग या पदावर तृतीय क्रमांकाने महाराष्ट्रात निवड झाल्याबद्दल व पूनम बबन शिंदे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अंधेरी सात बंगला या ठिकाणी वर्सोवाचे विद्यमान आमदार भारती लफेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजसेवक सचिन शिवेकर, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर, राजेश कारके आणि गडद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि या दोघांना शुभेच्छा देतो की भविष्यात तुम्ही मोठमोठे अधिकाराची पद तुम्हाला मिळावीत अशी आशा. दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी वापगाव येथील 1985-86 सर्व वर्ग मित्र व मैत्रिणी तब्बल 37 वर्षानंतर श्रीमंत महाराजा यशवंत होळकर विद्यालय वापगाव तालुका खेड या ठिकाणी एकत्र येऊन गेट टुगेदर साजरे केले. कोळे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भीमाशंकर रोपवे रस्ता कृती समिती आयोजित भोरगिरी गावात कमलेश शारदा प्रसाद मिश्रा यांच्या माध्यमातून बेल वृक्ष व इतर वृक्षांचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील काळूस या ठिकाणी सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी खेड तालुका रयत क्रांतीच्या संघटनेच्या वतीनं शासनाच्या ऊस झोनबंदी विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. प्रत्येक मंत्री असेल लोकशाही दिनास अधिकारी मंडळी उपस्थित राहत नसल्याचा आरोप आज अनेक कार्यकर्त्यांनी खेड तहसील कार्यालयात केला आहे. प्रशासनातील विविध कारभारावर बोट ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला. माझ्या मुलग्याचं नाव मी त्या कोण पिलो विचारलं की आपल्या भागात कोण पिलो नगरपालिका विचारलं तो पिलो येत नाही कारवाई केली अहो मतदारांची तुमच्या नाव टाकायची यादी मुदत संपून गेला तुम्ही आमच्याकडे आज आमच्या तिकडे आदिवासी कातकरी चाकण पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना काही मंडळींकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे. काही जण वेगवेगळे ठेके मिळवण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून आंदोलन करत असल्याचा आरोप करत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारनंतर कामबंद आंदोलन केले. याबाबत पालिकेचे अधिकारी आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी काय सांगितलंय पाहूया. आज चाकण नगर परिषदेमध्ये कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने दुपारनंतर कामबंद आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले. ह्या निवेदनामध्ये असे लिहिले आहेत की
की शुक्रवार दिनांक 15/9/23 रोजी श्री अजय जगनाडे आणि श्री सावंत यांनी नगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं माहिती अधिकार अंतर्गत माहिती न दिल्याबाबत. परंतु आमच्या विद्युत विभाग असेल बाकी इतर सर्व विभाग असतील विभागांनी त्यांना माहिती वेळेत देण्याचं प्रयोजन केलं होतं. परंतु काही कारणास्तव त्यांनी माहिती घेण्यास असमर्थ असे कळवले होते. त्यानंतर 15 तारखेला त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. संध्याकाळी जेव्हा त्यांना आम्ही मुख्याधिकारी साहेबांच्या वतीने निवेदन पत्र देण्यासाठी गेलो असताना त्यांनी पत्र घेण्यास नाकारलं. त्यानंतर मोठ्या उंच आवाजात बोलून माझा तसंच सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अपमान केलेला आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी सुनावणी होती. सुनावणीच्या वेळी देखील त्यांनी माननीय मुख्याधिकारी साहेबांची हुज्जत घालण्याचा बाकी अधिकारी कर्मचारी यांची हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना माहिती अधिकारांमध्ये माहिती अपेक्षित असून आम्ही त्यांना माहिती देण्यास तयार आहोत. पण ती माहिती घेण्यास असमर्थ आहेत. तसेच त्यांनी राज्य माहिती अधिकार आयुक्तांकडे अपील करावी. त्यातून जे जर आमची काही चुकी असेल तर आम्हाला तिथून दंड होईल. त्यांना जी अपेक्षित माहिती आहे ती माहिती आज पण तयार आहे. त्यांना माहिती आम्ही देण्यास काय रेडी असून त्यांनी माहिती ती घेऊन जावी. खरं तर आज नेमकं मी नगर परिषदमध्ये मेरी माटी मेरा देश या नगर परिषदने आज कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मी आलो होतो इथं घर. परंतु वर आल्यानंतर पाहिलं तर इथं काम बंद आंदोलन यांचं चालू झालेलं होतं. तर त्यामुळे मी माहिती घेतली विचारलं तर ते काहीतरी माहिती अधिकारात माहिती अजय जगनाडे यांनी मागितली होती. काहीतरी ती काय मिळाली नाही म्हणून ते काहीतरी उपयाला बसले होते. आणि त्यांच्या बोलण्यातून आम्ही आलं की आम्ही त्यांना मत देत होतो माहिती पण त्यांनी घेतली नाही. आम्हाला आरेरावीची भाषा वगैरे अशी केलेली तर त्या संदर्भात माझं भक्त एवढंच म्हणणे तरी की आपला जरा माणूस असला कर्मचाऱ्यांनी बी समजून घेतलं पाहिजे ग्रामस्थांना आणि ग्रामस्थांनी बी आपल्या कर्मचाऱ्यांना घेतलं आणि खास करून महिला भगिनींचा मान सन्मान आपण केला पाहिजे. आता तरी मी पण भारतीय जनता पार्टीचा आहे तोसुद्धा कार्यकर्ता आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळं आपण महिलांचा मान सन्मान केला पाहिजे अधिकाऱ्यांचा मान सन्मान पाहिजे त्यांना त्यांचा अपमान होईल असं कोणी वागू नये आणि त्या माध्यमातून आपल्या चाकणकरांचं नाव खराब होईल असं कोणी वागू नये. आणि जर असं करणार असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार नाही. आणि जो कर्मचारी जर उर्मटपणा करीत असेल किंवा देत नसेल माहिती तर त्यांना सुद्धा आम्ही पाठीशी घालणार नाही. गावाचा समन्वय राखावा गावचं नाव लौकिक राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करणारी माणसं आहोत. आणि मी विनंती करेल की अजय जगनाडे असेल किंवा यांना किंवा तुम्ही वाद घालू नका आणि कर्मचाऱ्यांना महिला भगिनींना उलट्या उर्मट भाषेत वगैरे काय काय नीट सविस्तर माहिती घ्या आणि त्यातून मार्ग काढू. आपण हा मार्ग उद्धटपणे बोलून महिलांना वर्गांना मानापमान करून हा मार्ग निघू शकत नाही. मी अजय जगनाडे चाकण नगर परिषदेच्या विद्युत विभागाची रितसर माहिती शासकीय शुल्काप्रमाणे जी त्यांनी मला शुल्क कळवले ते शुल्क भरून मी ती माहिती मागवली आणि ती माहिती मी जवळजवळ 5 महिन्यापूर्वी म्हणजे 6/4/2023 रोजी मागवली आहे. वेगवेगळे कारणं रचून किंवा काही निमित्त काढून ती मला कशी नाही मिळणार किंवा ती टाळाटाळ कशी होईल याची काळजी त्या विभागातले अधिकारी संबंधित जन माहिती अधिकारी ते करतात आहे. परंतु मी माहिती नाकारलेली नसताना सुद्धा आजपर्यंत प्रशासनाला किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी असं सांगितलं जाते की मी ती माहिती नाकारली जी मी कधी नाकारलेली नाही. त्यांनी फक्त त्या माहितीमध्ये जो विस्कळीतपणा केलेला आहे ती मला ती फक्त व्यवस्थित जुळून द्या एवढंच माझं म्हणणं आहे. आणि त्याला ते तयार नाहीत. माहिती अधिकाराच्या नियमांमध्ये तशी तरतूद आहे की ज्या संबंधित विभागात जशी उपलब्ध आहे तशी माहिती त्यांनी मला द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे 68 फायलींच्या स्वरूपात ज्याचं मला त्यांनी अवलोकन केलंय त्या अवलोकन केलेल्या फायलीप्रमाणे ती मला माहिती द्यावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे. हे जनआंदोलन त्या दिवशी जे मी केलं होतं ते माझ्या गावासाठी माझ्या चाकणकर नागरिकांसाठी तो चाकणकरांनी भरलेला कर आहे तो कुठं वाया तर नाही गेला. मला असं वाटतंय की कदाचित त्याच्यात भ्रष्टाचार झाला असेल. मी म्हणतो मला जर ती गैरसमज असेल तर तो या माहितीमधून निघेल. कदाचित भ्रष्टाचार असेल किंवा नसेल हा दूध का दूध पाणी का पाणी व्हावं सत्य समोर यावं या अनुषंगाने मी त्या दिवशी माहिती त्यांच्याकडे मागितली आणि माहिती दिली नाही. मला वेळ दिली नाही जशी मला पाहिजे तशी दिली नाही म्हणून मी त्यांच्याकडे अतिशय शांततेत कायदेशीर मार्गाने त्यांच्यासमोर मी आंदोलन केलं ठिय्या आंदोलन केलं. याच्यामध्ये मी कुठलाही एक अर्वाच्य शब्द त्यांना वापरलेला नाही किंवा कुठलाही भाषण ठोकलेलं नाही. असं असताना सुद्धा ते वेगवेगळ्या मार्गांनी माझ्यावर काहीतरी षड्यंत्र करण्याचे रचण्याचे प्रयत्न करतात जेणेकरून माझ्यावर दबावतंत्र तयार होईल आणि मी ती माहिती घेण्याचं टाळेन असा त्यांचा जर भ्रम असेल तर असं काही होणार नाही. जोपर्यंत मला माहिती मिळत नाही आणि या सगळ्या रचनेमध्ये पारदर्शकता येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील.
चाकण पालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. विकास आराखड्यात बहुतांश शासकीय आणि आवश्यक असलेल्या मोकळ्या खासगी जागांवर आरक्षणे टाकण्यात आली आहेत. प्रारूप विकास आराखड्यात दर्शवल्याप्रमाणे महत्वाच्या आरक्षणामधील बदल काही प्रमाणात स्वीकारून ते प्रसिद्ध करण्यात आला आहे. चाकण शहराच्या पुढील 50 वर्षांच्या नियोजनाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला विकास आराखडा प्रसिद्ध होऊन नगररचना विभागाकडून राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य शासन त्यास अंतिम मंजुरी देणार आहे. याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप आहे. याबाबतच्या काही पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत, त्या आपण पाहूया. खरं तर आज आम्ही चाकण नगर परिषदमध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की चाकण शहराचा प्रकल्प म्हणजे DPR हा प्रभात पेपरला प्रसिद्ध झालाय. आम्ही त्यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तर अधिकाऱ्यांनी सांगितलं ते आमच्याकडनं वरूनच झाले. आता वरून कुठून यांनी पाठवल्याशिवाय झाले का? परंतु पाहिलं प्रत्यक्षात, पण ज्या नागरिकांनी ज्या हरकती घेतल्या त्याचं काही त्यांना कोणाला उत्तर दिलं नाही. परंतु हा अन्यायकारक आहे चाकणकरांच्या बाबतीत. चाकणकरांवर होणारा अन्याय आम्ही काही सहन करणार नाही. बरं सरकार आमचं असलं तर आम्ही सरकारकडे दाद मागू आणि आपवरच DPR करा. शेतकऱ्यावर आणि सर्वसामान्य नागरिकांवर हा DPR चुकीचा लादला गेलाय. तो हा प्रगत झाला नाही आणि सर्व पक्ष जाणार आहेत. इथे काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, RPI असू द्या, आम्ही सगळे मिळून जाऊ. भाजपचा म्हणून मी पण आहे त्यांच्याबरोबर. परंतु हे चुकीचं होत असते, या चुकीच्या ह्याला आम्ही निश्चितपणाने विरोध करणार आहे. तिथून पहिली सुरुवात नगरविकास मंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र आपलं एकनाथजी शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री, यांच्याकडे सुद्धा आम्ही जाणार आहे. आणि यांच्या माध्यमातून जात असताना तालुक्याचे आमदार दिलीप जन मोहिते असतील, खासदार कोले असतील, काही शिवजादा असतील, सगळ्यांना घेऊन बरोबर जाणार. पण गावच्या विकासाचं काम आम्ही निश्चितपणे करणार आहे. चाकण शहराचा DPR प्लॅन आज अचानकपणे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याचे समजले. त्यामध्ये नागरिकांच्या हरकतीचा विचार झालेला दिसून येत नाहीये. आणि याबाबत मी राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडं नगरविकास खातं आहे असे एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नागरिकांच्या समस्या घेऊन आणि DPR बाबत त्यांच्या हरकतीबाबत पाठपुरावा करणार असून त्याला न्याय देण्याचं काम या निमित्तानं मी करणार आहे. चाकण नगरपालिकेचा आज या ठिकाणी CO साहेब यांनी 30 अन्वये DPR आज प्रसिद्ध करण्यात आला. आज या ठिकाणी आम्ही आलो होतो, कलदा दादा असतील, मी असेल, आणि अचानक आम्हाला कळलं की आज चाकणचा DPR प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळेस आम्ही ऑफिसमध्ये जाऊन विचारणा केली, त्यावेळेस भामे साहेबांनी सांगितलं की आपण आज सरकारकडे 30 अन्वय जमा केलेला आहे. 2 वर्षापूर्वी कोविडच्या कालखंडात याच्यावरती सुनावणी घेतल्या होत्या, हरकती घेतल्या होत्या. यामध्ये हरकतदारांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता किंवा त्यांना आदेश न देता परस्पर CO साहेबांनी हा DPR शासनाकडे पाठवलेला आहे. याचा आम्हाला पूर्णपणे विरोध करतो, निषेध नोंदवतो. या विरोधात आम्ही आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांना आम्ही प्रत्यक्षात भेटून नव्याने DPR ची मागणी करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा DPR प्रसिद्ध झाला पाहिजे, हीच आमची मागणी. मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत चाकण पालिकेच्या वतीने आज सोमवारी शहरातून कलशाची मिरवणूक काढण्यात आली होती. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा कार्यक्रम आपण भारतभर राबवत आहोत. या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातून आपली माती या अमृत कलशमध्ये दान करायची आहे. आणि या मातीसोबतच जर आपल्याकडे माती देणं शक्य होत नसेल तर थोडे तांदूळ त्यामध्ये दान करायचे आहेत. आणि या संपूर्ण मातीचं संकलन होऊन शहरातली माती ही जिल्हास्तरावर पुन्हा एका मोठ्या कलशमध्ये संकलित केली जाणार आणि प्रत्येक जिल्ह्यातून असे सर्व कलश हे दिलेलं जाणार आहेत. आणि तिथं संपूर्ण देशातून जमा झालेल्या मातीचं एक स्मारक तयार करण्यात येणार आहे.